जागा दक्षिणा अमर पाटाला खुटल्यानंतर काँग्रेसमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून यानंतर आज दिलीप माने स्वतः यांच्या बालेकिल्ल्यात पदयात्रेचं नियोजन करण्यात आलं आहे कार्यकर्त्याकडून. एकंदरीत काय आहे मालकांच्या मनामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत. साहेब प्रथमतः आपण पदयात्रा काढलेली आहे गावकऱ्यांच्या वतीने, काय आहे पहिली प्रतिक्रिया? मी कुमटगाव हे माझ्यासाठी कुटुंब आहे. कुठली राजकीय सुरुवात करत असताना मी माझ्या गावातनं माझ्या कुटुंबाला विचारून त्यांना विश्वासात घेऊन गावातल्या सर्व नागरिकांचा आमच्या माता भगिनी आई सगळ्या मुला मुलींचा आशीर्वाद घेऊन मी कामाला सुरुवात करतो. आज गावात आम्ही पदयात्रा काढली आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी एक माझं नेहमीचंच मागच्या 30-40 वर्षामध्ये मी गावातल्या लोकांना सोडून गावातल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सोडून मी कधी केलं नाही. आणि सर्वच आमच्या सहकार्याचे आमच्या सगळी बांधव आहेत, त्या बांधवांच्या इच्छा होती की भाऊ आपण सगळ्या घरोघरी आपण पोचू, सगळ्या घरोघरी जाऊ, एकदा तुम्ही गावात सगळ्यांना भेटी घ्या, पुढं मग आम्ही 20 तारखेपर्यंत बघतो असं त्यांचं सगळ्याचं मत होतं. आणि त्यामुळं मी गावातल्या सर्व आमच्या आईवडिलांचा, आमच्या मुलामुलांचा, आमच्या मित्रांचा, आमच्या भावांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज मी गावात आलो. आणि आमच्या गावकऱ्याचं तर माझं कायम प्रेम आहेच. आजही मला दिसून आलं की गावामध्ये उत्साह किती आहे, त्यांना उत्कंठा किती लागलेली आहे. आणि त्यांची इच्छा एकच आहे की मालकाने आणि आमच्या भावाने आमच्या मुलांनी निवडणुकीला उभा राहावं, लोकांनी गावातल्या निर्धार केलेला आहे. तुम्ही बघताय मगापासून हा आशीर्वाद घेण्यासाठी मी नेहमी येत असतो आणि आशीर्वाद घेणं हे आपलं कर्तव्य आहे. थोरा मोठ्यांचा आशीर्वाद नक्कीच माणसाला लाभलेला असतो आणि त्याच्या आशीर्वादामुळे आतापर्यंत माझं राजकारण टिकवून आहे. साहेब नुकतीच शरद कोळींची पत्रकार परिषद झालेली आहे शिवसेनेची. ते म्हणत आहेत की अगर माने साहेब दक्षिणमधून अपक्ष लढले तर आम्ही मध्यमधून आणि अक्कलकोटमधून उमेदवार देऊ. नाही, प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. मी आमच्या गावकऱ्याचं फक्त मत आजमवतोय. आम्ही आमच्या श्रेष्ठी आदरणीय सुशीलकुमार शिंदे, प्रणिताई शिंदे यांच्या चर्चा विनिमय करून आम्ही हा सगळ्या आमच्या सहकार्याचे निर्णय घेऊन आम्ही घेतो. फक्त मी माझ्या गावाच्या लोकांचा गावकऱ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. अजून तो निर्णयाला गेले नाही, मी फॉर्मही अजून भरले नाही. जो निर्णय होईल त्या पद्धतीने आम्ही करूया. मध्यंतरी आपण मला तुम्ही सांगितलं की 29 ऑक्टोबरला आम्ही फॉर्मच्या तयारीत आहोत, लवकरात लवकर पक्षाशी निर्णय घ्यावा आपण बोलला होता, नेमका आता काय करणार आहेत? आता अजून 2 दिवस आहेत, सोमवार आणि मंगळवारचा 29 तारीख. पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील, लोकांमध्ये माहिती घेतील, महाराष्ट्राच्या वतीनं सर्व आमच्या मित्रपक्षातून चर्चा विनिमय चालू आहे. जे निर्णय घेतील त्यानंतर आपण ठरवतो 29 तारीख. अमर पाटील सोमवारी उमेदवार भरत आहेत? नाही, एकदा त्यांना एबी फॉर्म भरले, त्यांच्या नेत्यांनी त्यांना सांगितलं तर ते भरत असतील, त्याच्यात काय आम्हाला त्या मत नाही. पण आमचं फक्त माझं वैयक्तिक दिलीप मानेचं हे घर आहे आणि घरांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज आलो. जेव्हा आपण गावावर फिरत होता तेव्हा महिला आपल्या गळ्यात पडून अश्रू वाहत होत्या, काय सांगाल गाव कुठल्या गावाच्या माणूस? हेच प्रेम आहे ना आमच्या गावकऱ्यांचं, हेच आतापर्यंत आम्ही कमवलं आणि गावकऱ्यांनी पण मला एवढं मोठ्या प्रमाणात प्रेम दिलेलं. हे कमवायला खूप वेळ लागत असते पण आमचं हे गाव म्हणजे माझं घर आहे आणि घर म्हणजे माझं गाव असं समीकरण आहे. त्यामुळं गावांच्या महिलाला साहजिकच वाटणार आहे आणि हे दादांचं तेव्हा असल्यापासून आमच्या कुटुंबावर आणि माझ्यावर दिलीप मानेवर प्रचंड प्रेम आहे. त्याची मी परतफेड कुठल्या शब्दात करू शकत नाही, कामात करू शकत नाही, आयुष्यामध्ये कुठल्या करू शकत. शेवटचा प्रश्न आहे, गावकऱ्यांचा असा निर्धार केला की मला आपल्या अपक्ष लढवायचे तर आपली त्या भूमिका यस होईल? आमच्या गावात किती 11,000 मतदान आहे, 11,000 मतदान हे निर्णायकच राहणार आहे. पण सगळ्याची विचारविनिमय करून आमचे अजून गाव आहेत, आमच्या हक्काचे कार्यकर्ते आहेत मतदारसंघामध्ये, त्याच्याशी विचारविनिमय करून आम्ही त्याच्यावर निर्णय. कधी कळेल दादा हे? 4 तारखेला कळेल. हे होते दिलीप माने, ज्यांनी पदयात्रा काढत आहेत आणि या पदयात्रेतून जनतेच्या मनातील भावना त्या जाणून घेत आहेत. जशी जशी पदयात्रा संपूर्ण गावामध्ये गेलेली आहे, प्रत्येक गावामधून सामान्य नागरिकांच्या मुखातून एकच आहे की आम्ही मालकांना मदत करणार आहोत, भले ते पक्षातून उमेदवारी मिळू दे अथवा न मिळू दे, त्यांना अपक्ष म्हणून आम्ही उमेदवार पाहणार आहोत अशी ठाण या गावकऱ्यांनी मांडलेली आहे. आणि दिलीप मानेंनी सांगितलेलं आहे की आम्ही 2 दिवस वाट पाहू, अन्यथा 4 ऑक्टोबरला तुम्हाला रिझल्ट कळेलच. नेमकं काय होणार आहे, महाविकास आघाडीमध्ये तेढ निर्माण होणार का की अपक्ष दिलीप माने लढवणार की अमर पाटलांची जागा ही ठाम असणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
आहे याचे अपडेट आम्ही देतच आहोत. तुम्ही पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर. नारायण घंटे, मी अर्जुन चव्हाण.